आणि आता पावसाळी अधिवेशन हे लांबणीवरती पडण्याची शक्यता आहे. 17 जुलैच्या ऐवजी आता पुढची तारीख जी आहे ती ठरवली जाईल. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये आज हा निर्णय होणार आहे. वेदांत नेब अपडेट देतील. वेदांत, अमोल, थोड्याच वेळात विधानसभा विधान परिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा या बैठकीला विधानभवनात दाखल झाले आहेत. आणि यामध्ये महत्वाची अपडेट ही आहे की ज्या प्रकारे 17 जुलै ही पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरलेली होती, 17 जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार होतं, मात्र आता हेच अधिवेशन पुढे ढकलण्याची शक्यता आहे. कारण याच बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा होणार आहे. महत्वाचं म्हणजे राज्यातला जो उर्वरित मंत्रिमंडळाचा विस्तार आहे तो अद्याप झालेला नाहीये, त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार त्यासोबत विधिमंडळात सुरू असलेलं काम या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय नेते याच सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये या संदर्भात चर्चा करतील आणि पुढची जी तारीख असणार आहे पुढे ढकलल्यानंतरची त्या संदर्भातला आज निर्णय घेतला जाईल. अमोल, वेदांत, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.